फळांवर मीठ टाकून खाण्याची सवय अनेकांना असते. आजारी रुग्ण तर फळांवर मीठ टाकून किंवा चाट मसाला टाकून खातातच, कारण या दिवसात तोंडाची चव ही पूर्णतः कमी झालेली असते. त्यामुळे शरीरात पोषण जावं यासाठी फळं खाणं योग्य मानलं जातं. पण तज्ज्ञांच्या मते फळांवर मीठ अथवा चाट मसाला टाकून खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. याने शरीरात सोडियम वाढतं, ज्याचे अनेक दुष्परिणाम होतात. फळांवर आपण मीठ टाकून खाल्ल्याने चव वाढते खरी, पण याने फळांमधील आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गुणवत्ता कमी होते. मीठ टाकलेल्या फळांच्या सेवनाने पोट फुगण्याची समस्या देखील उद्भवू शकते, ज्याने तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटू शकतं. फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने तुमच्या किडनीला हानी पोहोचू शकते. विशेषतः जर तुम्हाला किडनीशी निगडीत समस्या असतील तर असं अजिबात करू नका. मग फळे खाण्याची योग्य पद्धत कोणती पाहूया. फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. फळांमध्ये आधीच पुरेशा प्रमाणात पाणी असतं, जे शरीरात शोषून घेण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे फळे खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नका. फळे कापून तासन तास तसेच उघड्यावर ठेवू नका. तुम्हाला फळे खायची असतील तेव्हाच ते कापून घ्या आणि तत्काळच खा. कापलेल्या फळांमध्ये बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात. या व्यतिरिक्त दूध आणि फळे एकत्र कधीही खाऊ नये. तज्ज्ञांच्या मते या सवयीमुळे शरीरावर याचे अनेक दुष्परिणाम दिसू शकतात.